राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून तीनही पक्षांची एकमेकांवरती कुरघोडी सुरू झालेली आहे आणि त्यातच कोरेगाव भीमामधल्या हिंसाचाराचा तपास एनआयए मार्फत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीनं देखील जाहीर भूमिका मांडली आहे. त्यामुळे महाआघाडीमध्ये हा आता कळीचा मुद्दा ठरतोय. पाहू त्यावरचा एक खास रिपोर्ट. कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तपासावरून वाद. महाविकास आघाडीतील तुही आली समोर. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला काँग्रेसचा खो. राष्ट्रवादीचीही विरोधात भूमिका. अंतर्गत वाद चव्हाट्यावर. राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीत कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषदेच्या तपासावरून वाद पाहायला मिळतोय. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयाला काँग्रेसचा आधीच विरोध होता. या संदर्भात वेगळी भूमिका मांडत गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच या वादाला तोंड फोडलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची बैठक माननीय शरद पवार साहेबांच्या बरोबर झाली. त्यामध्ये अनेक विषय चर्चेला आले आणि त्यामध्ये भीमा कोरेगाव आणि एल्गारच्या बाबतीत केंद्र शासनाने जो निर्णय घेतलेला आहे हा संपूर्ण तपास एनआयकडे देण्याच्या बाबतीत आणि त्याचा निर्णय जरी झाला असला तरी याची संपूर्ण चौकशी एसआयटीच्या माध्यमातून व्हावी यासाठी सर्वांचा त्यानिमित्तानं आग्रह आहे आणि त्याच्यासाठी या संपूर्ण याची चौकशी एसआयटीच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला करता येईल याच्यासाठी लीगल ओपिनियन मागून आमची आपण पुढील पावलं उचलणार आहोत. एसआयटी स्थापन करण्याच्या बाबतीत लीगल ओपिनियन घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा आम्ही करणार आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय आम्ही जाहीर करणार. मुख्यमंत्री आणि माझे मत वेगवेगळे असू शकते असंही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. त्यातच आता राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये या संदर्भात नाराजी असल्याचं स्पष्ट झालंय. नियोजित दौरा रद्द करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार या प्रकरणाचा तपास राज्य सरकारनेही समांतर पातळीवर करावा अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली आहे. एल्गार परिषद भीमा कोरेगावच्या बाबतीत पत्र दिला होता त्याची बैठक झाल्यानंतर 2 तासाच्या आत केंद्र सरकारने एनआयएकडे केस वर्क करण्याचा आदेश काढला. कायदेशीर त्यांना देणं हे बंधनकारक असताना तो निर्णय देण्याचा झाला असेल तरी सेक्शन 10 ऑफ एनआयए ॲक्टमध्ये प्रोव्हिजन आहे की समांतर इन्क्वायरी करण्याचा अधिकार राज्य सरकारकडे आहे. गृहमंत्री त्याबाबतीत सगळे प्रक्रिया पूर्ण करून निश्चित रूपाने पवार साहेबांचा जो आग्रह होता त्या बाबतीत ते निर्णय घेतील. कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तपासावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादीनं आज घेतलेल्या भूमिकेमुळे या चर्चेला दुजोरा मिळालाय. त्यामुळे आता शिवसेना किंवा प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट AM News.